आपल्या व्यवसायासाठी शहरात प्राइम लोकेशन हवंय, काळजी करू नका। नाम जोशी पेट्रोल पंपा शेजारी रिंग रोड येथे उभं राहतंय भव्य व्यापारी संकुल एम्पायर टॉवर्स। ऐतिहासिक फलटणच्या वैभवात भर घालणार आणि शहराच्या प्रतिष्ठेला साजस व्यापारी संकुल। आजच आपल्या व्यवसायासाठी जागा बुक करा आणि निश्चिंत रहा। संपर्क राम अँड जे के असोसिएशन, विक्रम जांजुर्णे 9890615555 आणि नारायण जेठवानी 9823999877। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती। मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल स्थगित ठेवण्याच्या निर्णयाला स्थगिती। क्रूज ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानला अखेर जामीन मंजूर, उद्या तुरुंगाबाहेर येणार। क्रूज पार्टी प्रकरणात नवाब मलिकांचा मोठा आरोप, त्या पार्टीचा आयोजक वानखेड्यांचा मित्र तर समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा, अटकेच्या 3 दिवस आधी नोटीस देण्याचे निर्देश। एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, त्या म्हणाल्या मी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वाढलेली मुलगी, न्याय करा, आम्ही बांगड्या घालून बसलोय काय। छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक, महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांच्यावरही शेलकी टीका। अगं ऐकलं का, अण्णा फलटणमध्ये आलेत। अण्णा फलटणमध्ये आले म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पुण्यातील अण्णावडा सुरू झालाय बरं का। चला आता नाश्त्याची चिंता मिटली, कारण अण्णावडा म्हणजे पोटभर नाश्ता, तेही अगदी माफक दरात। होय, पुण्यातील सुप्रसिद्ध अण्णावडा आता आपल्या फलटण शहरात सुरू झालाय। आम्ही चाललोय, तुम्ही येताय ना? अण्णावडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण। आणि हो, घरपोच डिलिव्हरी पण आहे बरं का। आशियातील सर्वात मोठी सहकारी बँक असलेल्या बुलढाणा अर्बन मधील आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून रात्रभर चौकशी। मोदी सत्तेतून जातीलही, मात्र भाजप पुढील अनेक दशकांपर्यंत राजकारणात मजबूत राहील, प्रशांत किशोर यांचं वक्तव्य। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद ओळखावी, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा सल्ला। देशात गेल्या 24 तासात 16,009 कोरोनाबाधित रुग्ण, 733 रुग्णांचा मृत्यू, 1.5 वर्षानंतर पहिल्यांदाच राज्यात ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 20,000। बुधवारी 1,485 कोरोनाबाधितांची नोंद। रशियात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासात 1,159 जणांचा मृत्यू, 11 दिवसांचा लॉकडाऊन जारी। आणि अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मत। फलटण शहरातील नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आपण स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये समाधानकारक कामगिरी बजावली। आता तयारी करूयात स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी। ओला व सुका कचरा घंटा गाडीतच टाका, शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, सार्वजनिक शौचालयाचा वापर करा, सार्वजनिक ठिकाणी मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करा। चला तर मग फलटण शहराला देशातील सर्वोच्च स्थानावर पोहोचवण्यास हातभार लावूया। फलटण नगर परिषद, फलटण।